अकोल्यात आम आदमी पार्टीनं निषेध आंदोलन केलं. राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत आपनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. उल्हासनगरात भाजपा आमदारांना थेट पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराप्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं. राज्यसभा निवडणुकीत दलित ओबीसी वर्गातील नेत्यांना भाजप उमेदवारी देणार असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे ओबीसी वर्ग नाराज होण्याची भीती आहे, त्यामुळेच भाजपकडून दलित आणि ओबीसी चेहऱ्यांचा विचार केला जातोय अशी माहिती भाजपतील सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसंबंधी संजय राऊतांनी मोठं विधान केलंय. सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. सोबतच राज्यसभा बिनविरोध होणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावानं फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे तोतयाने पैसे मागितले. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी फसवणूक टळली. नार्वेकरांच्या स्वीय सहाय्यकानं या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसात दोघा तोतयाने विरोधात तक्रार दिली आहे. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात वादग्रस्त नाटक सादर करणाऱ्या 6 कलावंतांना अटक झाली. त्याच्या निषेधार्थ पुरोगामी आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना घेराव घालून धारेवर धरलं. अभाविपनं या नाटकाला आक्षेप घेत गोंधळ घातला होता, तर कलाकारांच्या बाजूनं पुरोगामी संघटनांनी आंदोलन केलं. धुळे जिल्ह्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेले हे बॅनर चर्चेचा विषय ठरतात. वाचाळवीर खूप आहेत, त्यांना चांगलं काम दिसत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये सामील झाल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले. अमळनेरच्या पाडळसरे धरणाच्या पाहणी कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. शब्दांच्या बुडबुड्यांना अर्थ नसतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय. ज्यांना 400 बार जायचं आहे ते मेहनत घेतात, ज्यांना मेहनत करायची नसते ते स्वप्न सुद्धा पाहत नाहीत असा टोला केसरकरांनी ठाकरे गटाला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची चांगलंच धावपळ झाली. अजित पवारांनी सकाळी 6 वाजताच दौऱ्याला सुरुवात केली. कार्यकर्त्यांना थंडीच्या कडाक्यात कार्यालयात हजर राहावं लागलं. जेसीबीनं अजित पवारांवर त्यांनी फुलांची उधळण केली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात सुनावणीसाठी गैरहजर राहिले. यावरून न्यायालयानं राऊतांच्या वकिलांची चांगलीच कानउघाडणी केली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या बदनामी खटल्यात राऊतांना कोर्टानं आजपर्यंत दिलासा दिला होता. तसंच आज सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं, मात्र राऊत गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.